हिमाचलमध्ये काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानं जळगाव जामोद येथे काँग्रेसनं फटाके फोडून केला जल्लोष. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच जळगाव जामोद युवा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जळगाव जामोद येथील दुर्गा चौकामध्ये हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाचे सरकार खाली खेचण्यात यश मिळवलं. या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जवळपास 40 जागा जिंकत बहुमत प्राप्त केलं. याचा जल्लोष युवा काँग्रेसच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तसेच यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशमधील जनतेचे काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी युवा काँग्रेसनं घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. जल्लोष साजरा करताना युवा काँग्रेसचे जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष शशिकांत देशमुख, विधानसभा उपाध्यक्ष अमोल मानकर, डॉक्टर संदीप वाकेकर, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अर्जुन घोलक, नासिर शेख राजिक एजाज शहा, शहर अध्यक्ष शेख इम्रान हुसेन राही, शहर उपाध्यक्ष नासिरभाई, गौरव इंगळे, विक्रांत उंबरकर, संतोष गावंडे, गजानन सूर्यवंशी यांसह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज हिमाचल प्रदेशमधील 15 वर्षाची भाजपची सत्ता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले त्याबद्दल आम्हाला जळगाव जाऊन विधानसभेकडून युवक काँग्रेसकडून आम्ही आनंदाच्या उत्साहामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्याचं स्वागत केलं आणि हिमाचलच्या जनतेचे आम्ही आभार मानत आहे. तसेच राहुल गांधी जे भारत जोडो यात्रा राबवत आहेत त्यामध्ये हिमाचलमध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली. तसेच गुजरातमध्ये ज्याही आमच्या काँग्रेस पक्षाच्या जागा कमी झाल्या निश्चितच त्याबद्दल आम्हाला निराशा आहे.